नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्याबाबत आक्षेपार्ह सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोणे यांच्या घरी जाऊन त्यांना काळे फासत निषेध व्यक्त केला। मोणे यांनी हात जोडत माफी मागितली। ठाण्यातील नौपाडा भागात त्यांच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळी भाजप महिला अध्यक्षा मृणाली पेंडसेसह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते। महेंद्र मोणे यांनी नरेंद्र मोदी व स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती। या पार्श्वभूमीवर संपूर्ण महिला मोर्चा या ठिकाणी दाखल झालेला कोणाच्या जर भावना दुखवल्या असल्या तर मी माफी मागतो जाहीरपणे। मी काही आता याच्या पुढे अशी पोस्ट करणार नाही। कळलं? माफी मागायची आणि माफी मागून सुद्धा आपण त्यांनी माफी मागली तरी काय सांगाल? काय म्हणाल ते पण काय सांगाल? महेंद्र मोदी नावाची एक स्वतःला समाजसेवक म्हणतात एक विकृत व्यक्ती आहे जे सतत पॉलिटिकल पोस्ट करत असतात आणि तुम्ही जरूर करावी पॉलिटिकल पोस्ट, वैचारिक पोस्ट जरूर करा, पण आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या देशाच्या माननीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल एक अश्लील पोस्ट केलेली आहे। म्हणजे या माणसाची पातळी इतकी घसरलेली आहे की एक माननीय पंतप्रधान एवढी आपली उच्च पदाची जी व्यक्ती आहे देशातली, तुम्ही वैचारिक भांडा, तुम्ही पॉलिटिकल कमेंट करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ। पण आज एका महिलेबद्दल त्यांनी जी अश्लील कमेंट केली आहे, तुम्हाला मी दाखवते ना, तर फेसबुकला आहे, आता त्यांनी डिलीट केलंय। त्यांच्या आईवर पण घाणेरडे कॉमेंट झाले। आईचे फोटोज दाखवा। नाही, हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यासाठी आम्ही इकडे आज आलेलो। व्हिडिओ टाकण्यात आली होती, जरा सरळ प्ले करा। आणि ज्या व्यक्तीच्या ह्याच्यावरून त्यांनी शेअर केलंय फेसबुकला त्याचे तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही। म्हणजे या लोकांची पातळी, या लोकांची लेवल तुम्ही बघू शकता। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज की एका महिलेबद्दल पोस्ट करता? हिम्मत असेल, वैचारिक बोला, पॉलिटिकल कमेंट करा, आम्ही तयारच उत्तर द्यायला। पण मी आज सगळ्यांना सांगते, तुमच्या मीडियाच्या निमित्ताने जर कुठल्या महिलेबद्दल किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कुठल्याही अश्लील कमेंट जर केल्या गेल्या तर ह्यांना उत्तर हे आम्ही अशाच पद्धतीने देऊ। महिलांबद्दल कुठलीही, म्हणजे कुठल्याही पक्षाची असू दे, कुठल्याही जाती धर्माची असू दे, महिलेबद्दल कुठली चालणार नाही। कायदेशीर तक्रार केली, एका महिलेने त्यांच्यावर हात उचलले, कायदेशीर तक्रार करणार नौपाडा पोलीस स्टेशनला, ते पण कारवाई करतीलच या व्यक्तीबद्दल। पण महेंद्र मोदी अतिशय विकृत व्यक्ती आहे, आज मी इकडे सांगते, कारण प्रत्येक व्यक्ती अशाच घाणेरड्या पोस्ट करतात, शेवटी आज आम्हाला इकडे यावं लागलं। अशा प्रकारे विधान करणं सगळ्यांना करू। हे जी आहे पंतप्रधान नरेंद्र, आणि तुमच्या घरात आया नाहीये, बहिणी नाहीये।